बऱ्याच वेळा आम्ही ऑफिसला बसतोय. आमचं केबिन नीट साफ करून ठेवा. केबिन मधलं फर्निचर आणि वस्तू जशा होत्या तशाच आम्हाला हव्यात. आणि यात कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा झालेला आम्हाला चालणार नाही. थोड्याच वेळात बसतो आम्ही. एक मिनिट. ऑफिस, केबिन, कुठल्या ऑफिस बद्दल बोलताय तुम्ही? अर्थात राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या ऑफिस मधल्या आमच्या केबिन बद्दल आम्ही बोलतोय. इथे तुमची केबिन होती, आता नाही. तिथे आता नताशा बसते. काय? येस, आम्हीच तिला परवानगी दिली आहे. इथे तिचा तुमच्या एवढा थक्क आहे, कारण ती आमच्या रायव्हल कंपनी करता काम करत नाही आणि आमचं नुकसानही करत. आम्ही लिंगाप्पा साहेबांबरोबर काम करतो हे आम्हाला बोलून दाखवण्याची गरज नाही. तुमचा ऑफिसमध्ये येण्याचा वेळ वाचावा म्हणून आम्ही हे सांगतोय. म्हणजे तिथे येण्यापासून आम्हाला कोण अडवणार आहे? आम्ही स्वतः, कारण अशा माणसांची आम्हाला गरज नाही. आमची मॅनेजमेंट तुम्हाला जवळ बसूही देणार नाही. एवढंच काय, सिक्युरिटी गार्ड्स तुम्हाला आत घेतील की नाही याबद्दल सुद्धा आम्हाला शंका आहे. एक गोष्ट तुम्ही विसरताय रणवीर राजे, राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे आम्ही MD आहोत. होतात होतात. आता 90% शेअर्स आमच्या मालकीचे, ते विसरलात वाटतं. आणि त्यामुळे राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मालक कोण आहे हे आम्ही तुम्हाला सांगायची गरज नाही. विक्रमादित्य राजे शिर्के, आम्ही तुम्हाला या घरात राहायला दिलं याचा अर्थ असा होत नाही की आम्ही तुम्हाला चौखर उधळायला वाव दिला. गाठ रणवीर राजे शिर्केंची आहे, विसरू नका. आम्ही तुम्हाला या घरात राहायला दिलं याचा अर्थ असा होत नाही की आम्ही तुम्हाला चौखर उधळायला वाव दिला. गाठ रणवीर राजे शिर्केंची आहे, विसरू नका. तुम्ही काही काळजी करू नका सर, मी सगळं व्यवस्थित करतो. तुम्ही एकदम निश्चिंत राहा. साक्षी, फोन घेऊन जा. सब इन्स्पेक्टर साक्षी देशमुख बोलते. नाही सर, दुसऱ्या फोनवर बोलता. तुम्हाला काही इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर मला सांगा, मी त्यांना सांगते. ओके ओके, थँक्यू. माणसानं स्वतःची पायरी ओळखून वागावं, आणि ते जमत नसेल ना तर स्वतःहून घर सोडून निघून जावं. हे असं किती दिवस चालणार आहे? साईमा भैयासाहेब मला कधीच स्वीकारणार नाही. आज माझ्यामुळे दोन भावांमध्ये, आई मुलामध्ये दुरावा निर्माण झालाय. हा दुरावा कधी संपणार आहे? ऑफिसला गेला होतास ना? ऑफिसला गेला होतास ना? हा. पण आम्ही बाहेर गेलो आणि आमच्या लक्षात आलं की या घरातला आज तुझा पहिला दिवस आहे. तुला इथे एकटं वाटायला नको म्हणून आम्ही परत आलो तुझ्यासाठी. तुझ्या डोळ्यात का पाणी? काही नाही, तुला माहितीच होत ना, या घरात सगळ्यांबरोबर येऊन एकत्र राहायचं आमच्या तिघींचंही स्वप्न होत. म्हणून कदाचित आनंदाचे अश्रू आहेत. आमच्या ऑफिसमध्ये आम्हालाच पाय ठेवायला परवानगी नाही.
पण हे देवयानीला सांगितलं तर ती नको, ती परत स्वतःला त्रास करून घेईल. आधीच तिने खूप काही सहन केलं, आता आमच्यामुळे तिला अजून त्रास नको. साईमांनी आज माझा अपमान केला हे विक्रमला सांगितलं तर नको. माझ्यामुळे पुन्हा या घरात वाद नको. आय एम सॉरी विक्रम, मी तुझ्याशी खोटं बोलले. तुझं एक स्वप्न पूर्ण झालं देवयानी. आता या घरातली माणसं जेव्हा तुला आपण म्हणून स्वीकारतील ना, या घरची कुलवधू म्हणून, तेव्हा तुझं दुसरं स्वप्नही पूर्ण होईल आणि ते आम्ही पूर्ण करून दाखवू. हा शब्द आहे आमचा. देवयानी जरी या घरात राहत असली तरी आमच्या किचन मध्ये किंवा देवघरात तिला यायची परवानगी आम्ही दिलेली नाही. देवयानी या घरात पाहुणी आहे, तिनं पाहुणी सारखंच राहायला हवं. पुन्हा जर तिनं असं धाडस केलं ना तर ताबडतोब येऊन मला सांगायचं. साईमा लहान तोंडी मोठा घास घेते, पर देवयानी ताई मनानं लई चांगले आहेत, तुम्हाला भी लई मानतात. जानी तू आता आम्हाला शिकवणार कुणाशी कसं बोलायचं ते? तुझी हिम्मत कशी झाली असं बोलण्याची? मला असं नव्हतं म्हणायचं. या घरातले नोकर आता मर्यादा सोडून वागायला लागलेत. देवयानी या घरात आली आहे ना, त्याचाच हा परिणाम. जानी आज देवयानी बद्दल तू जे काही बोललीस ते शेवटचं. यापुढे तुमच्या पैकी कुणीही काही बोललं ना तर देवयानीच्या आधी तुमची हकालपट्टी केली जाईल, कळलं? साईमा आम्हाला माफ करा, चुकलं माझं, अशी चूक पुन्हा नाही होणार. जा इथून तू. देवयानी
वहिनी हे घे. हे काय घे ना, तुझ्यासाठी आणलंय आम्ही साडी आणि दागिने. कशाला काय गरज होती? अगं गरज कशी नाही, राजे शिर्केंची कुलवधू आहेस तू. आता कुलवधू सारखं दिसायला नको तुला, राहायला नको तिच्यासारखं. वहिनी म्हणजे हे असे कपडे आणि दागिने रोज मला सवय नाही आहे या सगळ्याची. कल्पना आहे आम्हाला, पण तुला आता सवय करून घ्यायला हवी. या घराण्याच्या परंपरा आहेत, त्या पाळायला हव्यात तुला. पण वहिनी नाही म्हणू नकोस देव. या घरात राहायला आली आहेस ना, मग या घरातल्या चालीरीती सांभाळणं हे कर्तव्य आहे तुझं. प्रिया वहिनी बरोबर बोलतात देव. आजपर्यंत ठरवून आपण या सगळ्या गोष्टींपासून दूर राहिलो होतो, पण आता इथे राहायला आल्यानंतर या घरची परंपरा पाळायला काहीच हरकत नाही. लवकर तयार हो, आम्हालाही खूप उत्सुकता वाटतेय तुला या दागिन्यांमध्ये या साडीत बघायची. बघू तरी देत, राजे शिर्केंची नवी कुलवधू कशी देखणी दिसते ते. लवकर तयार हो, आलो चल. Thank you.
हे पिस्तूल पहिले इकडे आण. ये लवकर. तू काय समजतेस स्वतःला? तुझ्या सारखे किती पोलीस आले आणि गेले. चल पुढे चल चल पकडा रेला. खूप सुंदर दिसत. खर तर या दागिन्यांमुळे तू अजून छान दिसतेस. नाहीतर कशी दिसत होतीस तू? नाही सॉरी, आम्हाला म्हणायचं होतं की तू सुंदर आहेस. आज तू हे दागिने घातल्यामुळे दागिन्यांना शोभा आली. तू आज खऱ्या अर्थाने या घरची कुलवधू वाटतेस. खरंच विक्रम, तू आग्रह केलास म्हणून मी ही साडी आणि हे दागिने घातले. म्हणजे मी या घराची कुलवधू झाले असं नाही ना? जोपर्यंत साईमा मिळेल तोही अधिकार तुला लवकरच मिळेल. नाईलाजाने साईमांनी मला स्वीकारून उपयोग नाही, त्यांनी आपल्याला आशीर्वाद द्यायला हवा. तोही मिळेल लवकरच. देवाने प्रत्येक गोष्टीची एक वेळ यायला लागते आणि ती आली ना की न मागता सगळं काही मिळतं. आणि खरं सांगू, तुझ्यावर फार काळ कोणी राग धरू शकत नाही. माझी समजूत काढण्यासाठी मला असं सांगतोस? नाही खरंच सांगतोय, खरंच. आता आमचं बघ ना, आम्हाला कितीही वाटलं की तुझ्यापासून लांब राहावं पण नाही शक्य होतं. आम्हाला असं वाटतं तुला खूप जवळ घ्यावं. इतकं जवळ की ए कसले आवाज काढतेस? मी नाही. सॉरी, आम्ही डिस्टर्ब नाही केलं ना तुम्हाला? चाल पुढे चाल. तू चाल हट. चाल ए पकड रेला. अरे अरे गेले कुठे? ये उठ.